सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। शरद पवारांची दिल्लीत सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी CRPFचे DG स्वतः उपस्थित होते। यावेळी शरद पवारांना वाय दर्जाची सुरक्षा वाढवून ती झेड प्लस करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शरद पवारांची सुरक्षा वाढवण्यामागचे कारण गुप्त ठेवले होते। त्यावर शरद पवार यांनी, मला या झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी मान्य नाहीत, मी स्वतः मला आधी कोणत्या प्रकारचा धोका आहे हे पडताळून पाहिन, त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन असं सांगितलंय। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे। महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेल्या घटना यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील मुलींच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे सापडले आहेत। विद्यार्थिनींनी निदर्शने करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी बीटेकच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थी असलेला एका तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली आहे। पोलिसांनी त्याचा लॅपटॉप व त्याचा मोबाईलही जप्त केला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। गर्ल्स हॉस्टेलमधील वॉशरूममध्ये लावलेल्या या कॅमेऱ्यानंतर विद्यार्थिनींचे 300 अधिक व्हिडिओ आणि फोटोज लीक झाल्याचे समोर आले आहे। हे प्रकरण SR गुडला व लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संबंधित आहे। वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर मुलींनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे। टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिका 19 सप्टेंबरला सुरू होत आहे। या मालिकेसाठी BCCI टीम इंडियाची घोषणा करणार आहे। टीममध्ये कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड होण्यासाठी असे काही दिग्गज खेळाडू आहेत ज्यांची निवड होईल असं काही वाटत नाही, कारण यशस्वी जयस्वाल, सरफराज खानसह युवा खेळाडू निवडीच्या प्रतीक्षेत असताना दिग्गजांची निवड अशक्य वाटत आहे। 5 खेळाडू आहेत ज्यांना अजूनही निवड होण्याची आशा आहे, मात्र खेळाडू सुद्धा आता कधीही आपली निवृत्ती जाहीर करू शकतात। भारत बांगलादेश संबंधात नवीन अध्याय सुरू करण्यासाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं प्रत्यार्पण आवश्यक आहे। हसीना भारतात राहिल्या तर दोन्ही देशाचे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात असा इशारा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी दिलाय। BNP सत्तेवर आल्यानंतर आवामी लीग सरकारच्या काळात वादग्रस्त अदानी वीज कराराची समीक्षा करेल, कारण यामुळे बांगलादेशच्या लोकांचं नुकसान होतंय असं BNP सरचिटणीस एका मुलाखतीत म्हटलेत। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 200 पूर्ण झाले आहेत। आंदोलनाला 200 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकरी मोठ्या संख्येने जमले आहेत। विशेष म्हणजे ऑलिम्पियन विनेश फोगाटनेही या आंदोलनात सहभाग घेतला आहे। फोगाट एक प्रमुख क्रीडा व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे कार्यक्रमात शेतकऱ्यांकडून तिचा गौरव केला। 13 फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर शेतकरी उभे आहेत। पोलिसांनी त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखलं आहे। इतर प्रमुख समस्या व्यतिरिक्त आंदोलक सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत व कायदेशीर हमी देण्याची मागणी करत आहेत। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली। छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो, जे छत्रपतींचा आदर करतात त्यांना पुजतात, मी त्यांचीही माफी मागतो असं त्यांनी म्हटले। आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाहीत असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे।
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या द व्हिलेज या हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का दिला जात असल्याची माहिती पोलिसांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री संबंधित हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांच्या हाती गबाड लागला आहे. हा संबंधित हुक्का पार्लर हा माजी राज्य गृहमंत्र्यांच्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा हा हुक्का पार्लर चालवत होता, त्यामुळे त्यांच्या मुलासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साई सुदर्शनचं अकाउंटी क्रिकेटमध्ये हा पहिला सामना होता आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलं. शतकी खेळ खेळल्यानंतर बाद झाला, पण सध्या फॉर्मात असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे. साई सुदर्शन टीम इंडियासाठी खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याला संधी मिळाली होती. साई सुदर्शनने 2 सामन्यात 2 अर्धशतक ठोकले. त्याने 63.50 सरासरीने 123 धावा केल्या, पण असं असूनही त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितलंय की 15 व 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सरकार प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.